नक्षल चळवळीला कडवा विरोध करणाऱ्या भूमकाल संघटनेनं या वातावरणात नक्षलविरोधी शक्ती एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मिस्ड कॉल अभियान राबवलं जाणार आहे. शाळा, रस्ते, पूल आणि विकास कामांना विरोध आणि प्रसंगी जाळपोळ, रक्तपात. गेली काही वर्ष या साऱ्याला काबूत आणण्यात यश येते असं दिसत होतं, पण ही शांतता पुन्हा भंग पावल्याचं दिसलं. गेल्या 10 दिवसातल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षल कारवाया हेच सांगतायत. 21 नोव्हेंबरला लाहिरी टोलामध्ये घरात शिरून महिलेवर गोळीबार करण्यात आला. 22 नोव्हेंबरला झाडपापडा गावात कोंबडी बाजारावर गोळीबार करण्यात आला, त्यात एक ठार तर 2 जण जखमी झाली. 23 नोव्हेंबरला छत्तीसगड सीमेवर खबरी असल्याचं सांगत ग्रामस्थाची हत्या करण्यात आली. 24 नोव्हेंबरला कोटगुल भागात भर बाजारामध्ये भूसुरुंगस्फोट घडवण्यात आला, यात पोलीस जवान शहीद झाले. 26 नोव्हेंबरला ग्यारापत्तीच्या जंगलात CRPF जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, यात 1 जवान शहीद झाले तर 2 जण जखमी झाले. 29 नोव्हेंबरला झारेवाडीमध्ये खबरी असल्याचं सांगत ग्रामस्थाची हत्या करण्यात आली, तर 30 नोव्हेंबरला येरमनारमध्ये रमेश रामटेके या कोतवालाची निर्घृण हत्या करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या भूमिगत सशस्त्र सेनेचा स्थापना सप्ताह 2 डिसेंबरपासून आहे, त्यामुळे पुढचा आठवडाभर दुर्गम भागात दळणवळण, SD व्यवहार, बाजार आणि विकास कामं ठप्प राहतील. या सप्ताहादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांवर आणि विशेषतः सुरक्षा दलांवर प्रहार करून त्यांना संपवण्याची भाषा नक्षल्यांनी बॅनर्सद्वारे केली आहे. नक्षल चळवळ ठेचून काढायची असेल तर नागरिकांचा निर्धार महत्वाचा आहे. नक्षल चळवळीला कडवा विरोध करणारी भूमकाल संघटना त्यासाठी पुढे सरसावली आहे. या संघटनेनं मिस्ड कॉल अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय. नक्षल हिंसेचा विरोध नोंदवण्यासाठी 8412988844 या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यास आपली नक्षलविरोधी चळवळीला साथ असल्याचं सिद्ध होणार आहे. याशिवाय सक्रिय नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणासाठीही याच मिस्ड कॉल अभियानातून भूमकाल संघटना पुढाकार घेणार आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जो हिंसेचा हौदोस माजवला आहे त्याला उत्तर देणारं कुठल्याच प्रकारचं वातावरण अजूनपर्यंत दुर्दैवानी निर्माण नाही होऊ शकलं. कारण जो माणूस समोर येतो तो मारला जातो असा गडचिरोलीचा आणि सगळ्या नक्षलग्रस्त भागाचा इतिहास आहे. त्याच्यामुळे समोर न येता सुद्धा नक्षलवादाला विरोध नोंदवण्याची, मिस्ड कॉलच्या माध्यमातून निषेध नोंदवण्याची एक अभिनव योजना आम्ही या मिस्ड कॉल अभियानातून राबवतो आहे. आणि त्यासाठी एक स्पेशल नंबर आपण तयार केलेला आहे आणि त्या नंबरवर आपला निषेध नोंदवून लोक या अभियानाशी जुळू शकतात. जिल्ह्यातले सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधी आदिवासी आहेत, पण आठवडाभरातल्या हिंसेच्या घटनेविरोधात साधा ब्रही कुणी काढला नाही. यावरूनच नक्षल दहशतीची सत्यता पटेल. खुद्द पालकमंत्री अमरेश आत्राम यांनीही शहीद पोलीस जवानाच्या सलामीला उपस्थित राहण्याऐवजी मुंबई गाठणं पसंत केलं. यावरूनच राजकीय नेत्यांचा या प्रश्नाबाबतचं गांभीर्य लक्षात येईल. पण या पुढच्या काळात तरी नक्षल चळवळ संपुष्टात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासनाची साथ देतील का, हा कळीचा प्रश्न आहे. गडचिरोलीहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.